Hi everyone, welcome back to my channel Easy Study Guide. Friends, आपण इतिहासाचा सॉरी महाराष्ट्राचा इतिहास ही सीरीज पाहिली, त्याच्यानंतर मी भारताचा इतिहास ही सीरीज स्टार्ट केली. त्याचे मी 3 पार्ट्स अपलोड केले. आज मी तुमच्यासाठी 4th पार्ट घेऊन आलेली आहे आणि त्यातही मी 18 MCQs कव्हर करत आहे. सो आपण स्टार्ट करूयात, पण त्या अगोदर एक काइंड रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना की जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक तुम्हाला मिळत राहील आणि माझे MCQs तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण भारताचा इतिहास पार्ट नंबर 4 स्टार्ट करूयात आणि पहिल्या 3 पार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पहिला प्रश्न आपला, ब्रिटिश इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष कोण होते? 1 राधाकांत देव, 2 देवेंद्रनाथ टागोर, 3 द्वारकानाथ टागोर, 4 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. याचं उत्तर आहे राधाकांत देव. अध्यक्ष राधाकांत देव होते, तर सचिव देवेंद्रनाथ टागोर होते ब्रिटिश इंडियन असोसिएशनचे आणि त्याची स्थापना 28 ऑक्टोबर 1851 रोजी कोलकाता येथे झाली होती. पुढचा प्रश्न, पहिली अखिल भारतीय चळवळ कोणत्या संस्थेने उभी केली? 1 इंडियन लीग, 2 नॅशनल कॉन्फरन्स, 3 इंडियन असोसिएशन, 4 ब्रिटिश इंडियन असोसिएशन. याचं उत्तर आहे इंडियन असोसिएशन. इटलीच्या मॅझिनीपासून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय चळवळ उभे करणे हे या संस्थेचे म्हणजेच इंडियन असोसिएशनचे ध्येय होते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या संस्थेचे 1885 साली राष्ट्रीय सभेत विलीनीकरण झाले? 1 इंडियन लीग, 2 राष्ट्रीय काँग्रेस, 3 नॅशनल कॉन्फरन्स, 4 इंडियन असोसिएशन. याचं उत्तर आहे नॅशनल कॉन्फरन्स. नॅशनल कॉन्फरन्स या संस्थेचे 1885 साली राष्ट्रीय सभेत विलीनीकरण झाले. पुढील प्रश्न, ॲलन ह्यूम यांनी 1884 साली स्थापन केलेल्या डॅश या संस्थेचे रूपांतर 1885 भारतीय राष्ट्रीय सभेत झाले. 1 लंडन इंडियन सोसायटी, 2 ईस्ट इंडिया असोसिएशन, 3 इंडियन सोसायटी, 4 इंडियन नॅशनल युनियन. काय विचारलं आपल्याला? ॲलन ह्यूम यांनी 1884 साली स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेचे रूपांतर 1885 भारतीय राष्ट्रीय सभेत झाले? तर याचं उत्तर आहे इंडियन नॅशनल युनियन. राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली होती आणि त्यामध्ये इंडियन नॅशनल युनियन या संस्थेचे विलीनीकरण झाले. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सभेच्या मवाळ कालखंडात डॅश अधिवेशने संपन्न झाली? 1 17, 2 21, 3 19, 4 12. याचं उत्तर आहे 21, म्हणजे ऑप्शन नंबर 2. राष्ट्रीय सभेच्या मवाळ कालखंडात, मवाळ कालखंड हा 1885 ते 1905, म्हणजे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून तर बंगालच्या फाळणीपर्यंतचा मानला जातो आणि या कालखंडात राष्ट्रीय सभेची 21 अधिवेशने संपन्न झाली. पुढील प्रश्न, मवाळ नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश उचित ठरणार नाही? 1 व्योमेशचंद्र बॅनर्जी, 2 आनंदमोहन बोस, 3 अरविंद घोष, 4 KT तेलंग. याचं उत्तर आहे अरविंद घोष. अरविंद घोष हे जहाल नेत्यांमध्ये समाविष्ट होते आणि ऑप्शन 1, 2 आणि 4 यांचा मवाळ नेत्यांमध्ये समावेश होतो. यांच्याबरोबरच फिरोज शाह मेहता, रंगया नायडू, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले, दीनशाह बच्छा, बद्रुद्दीन तय्यबजी या सगळ्यांचा समावेश मवाळ नेत्यांमध्ये होतो. पुढील प्रश्न,
भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे कोणाला संबोधले जाते? एक न्यायमूर्ती रानडे, दोन फिरोजशहा मेहता, तीन नामदार गोखले, चार दादाभाई नवरोजी. उत्तर आहे दादाभाई नवरोजी. दादाभाई नवरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे संबोधले जाते आणि त्यांना भारताचे पितामह ही उपाधी मिळाली होती. पुढील प्रश्न. मुंबईच्या एलिफिस्टन कॉलेजले भारतीय प्राध्यापक तसेच ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण होते? एक दादासाहेब नवरोजी, दोन फिरोजशहा मेहता, तीन न्यायमूर्ती रानडे, चार गोपाळकृष्ण गोखले. याचे उत्तर आहे ऑप्शन एक दादाभाई नवरोजी. 1853 साली मुंबईच्या एलिफिस्टन कॉलेजमध्ये गणित विषयांचे अध्यापन केले होते आणि 1892 ते 1895 इंग्लंडमधील फिन्सबरी मतदारसंघातून निवडून येऊन हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद बनले आणि ते पहिले हिंदी सभासद होते. पुढील प्रश्न. रास्त गोफ्तार हे साप्ताहिक दादाभाई नवरोजी यांनी सुरू केले. वरील विधान चूक की बरोबर? याचं उत्तर आहे बरोबर. आणि त्यांनी ते 1861 साली सुरू केले. रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी त्यांनी दादाभाई नवरोजी यांनी साप्ताहिक सुरू केले. पुढील प्रश्न. 1906 डॅश अधिवेशनात स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नवरोजींनी अध्यक्षपदावरून घोषित केले. एक कोलकाता, दोन लाहोर, तीन कराची, चार मुंबई. उत्तर आहे कोलकाता. दादाभाई नवरोजी यांनी 1886, 1893, 1906 असे तीन वेळा राष्ट्रसभेचे अध्यक्षपद भूषवले आणि 1906 अधिवेशनात स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, अध्यक्षपदावरून घोषित केले. पुढील प्रश्न. समाजात वाङ्मयाबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून न्यायमूर्ती रानडे यांनी पुणे येथे डॅश स्थापन केली. एक भारतीय सामाजिक परिषद, दोन प्रार्थना समाज, तीन ग्रंथोत्तेजक समाज, चार सार्वजनिक सभा. याचं उत्तर आहे ग्रंथोत्तेजक सभा. त्यांनी समाजात वाङ्मयाबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून ग्रंथोत्तेजक सभा स्थापन केली आणि पुणे येथे स्थापन केली. नेक्स्ट क्वेश्चन. एकेश्वर निष्ठांची कैफियत हा निबंध खालीलपैकी कोणी लिहिला? एक फिरोजशहा मेहता, दोन न्यायमूर्ती रानडे, तीन गोपाळकृष्ण गोखले, चार राजा राम मोहन रॉय. याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. त्यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत म्हणजे थेईस्ट डायरी ऑफ कन्फेशन हा निबंध प्रार्थना समाजाच्या प्रचारार्थ लिहिला. पुढील प्रश्न. 1884 लॉर्ड रिपन यांनी पास केलेल्या इल्बर्ट बिलाविरुद्ध ओरड उठताच हिंदी लोकांच्या न्याय मागण्यांसाठी प्रति आंदोलन सुरू करण्यात प्रामुख्याने कोणाचा पुढाकार होता? एक फिरोजशहा मेहता, दोन दिनशॉ वच्छा, तीन लोकमान्य टिळक, चार महात्मा गांधी. उत्तर आहे फिरोजशहा मेहता. युरोपियांनी इल्बर्ट बिलाविरुद्ध आंदोलन सुरू केल्यावर फिरोजशहा मेहता यांनी प्रति आंदोलन सुरू केले आणि ते लॉर्ड रिपनच्या काळात पास केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. 1904 लॉर्ड कर्झनने मंजूर केलेल्या विद्यापीठ कायद्यावर टीका करून विद्यापीठांच्या स्वायत्ततेसंबंधी आग्रह कोणी धरला? एक लोकमान्य टिळक, दोन महात्मा गांधी, तीन फिरोजशहा मेहता, चार यापैकी नाही. याचं उत्तर आहे फिरोजशहा मेहता. यांनी विद्यापीठ कायद्यावर टीका केली जो की लॉर्ड कर्झनने 1904 मंजूर केला होता. त्यामुळे त्यांनी
याच्या विरुद्ध पण आंदोलन सुरू केलं होतं आणि टीका केली होती. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिटिश पार्लमेंटने डॅश यांना नाईट कमांडर हा किताब दिला. एक, दादाभाई नवरोजी. दोन, लोकमान्य टिळक. तीन, महात्मा गांधी. चार, फिरोज शाह मेहता. उत्तर आहे फिरोज शाह मेहता. ब्रिटिश पार्लमेंटने फिरोज शाह मेहता यांना नाईट कमांडर हा किताब. पुढील प्रश्न, नामदार गोखल्यांच्या तोडीचा कौन्सिलचा सभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे गौरवोद्गार गोखलेंबद्दल कोणी काढले. एक, लोकमान्य टिळक. दोन, महात्मा गांधी. तीन, लॉर्ड कर्झन. चार, लॉर्ड डफरिन. उत्तर आहे लॉर्ड कर्झन. वेलबी कमिशनसमोर साक्ष देऊन भारताच्या आर्थिक शोषणाबद्दल माहिती दिली आणि काउन्सिलमध्ये त्यांचं जी बोलण्याची पद्धत होती त्याला तोड नव्हती आणि व्हॉईसरॉयच्या इम्पेरियल काउन्सिलमध्ये सुद्धा त्यांच्या भाषणाने ब्रिटिश प्रभावित होत असत. तर यामुळे लॉर्ड कर्झन यांनी नामदार गोखल्यांच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे गौरवोद्गार काढले होते. त्याच्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न आहे, 1909 सालच्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचे स्वरूप ठरविण्यात कोणत्या भारतीयाचा सहभाग महत्त्वाचा होता. एक, गोपाळकृष्ण गोखले. दोन, न्यायमूर्ती रानडे. तीन, दादाभाई नवरोजी. चार, यापैकी नाही. उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. म्हणजे यांचा सहभाग महत्त्वाचा होता तर त्यांनी त्याबद्दल स्वरूप ठरवण्यात मदत केली होती 1909 सालच्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यात. पुढचा प्रश्न आहे, गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानत असत. एक, न्यायमूर्ती रानडे. दोन, गोपाळकृष्ण गोखले. तीन, फिरोज शाह मेहता. आणि चार, यापैकी नाही. याचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. गांधीजी आपले राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांना मानत असत. तर हे होतं आजचं सेशन. यात 18 MCQs आपण पाहिले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण राष्ट्रीय सभेचा जहाल कालखंड आणि त्यापुढील स्वातंत्र्याची जी कार्यक्रम होता जो सिक्वेन्स आहे तो आपण पुढील सेशनमध्ये पाहणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग धिस सेशन. आणि पुढच्या सेशनसाठी स्टे ट्यून रहा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझं पुढचा व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. सो थँक्यू व्हेरी मच.